मुलांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण मीटर काय आहे आणि मीटरचा उपयोग का करायचा ह्याबद्दल जाणून घेऊया. चंपापूरच्या जत्रेमध्ये जागोजागी पडदे लागणार आहेत. चंदाला ते पडदे बनवण्याचे काम मिळाले आहे. चंदाने विचार केला की ती काकांच्या दुकानातून पडदे बनवण्यासाठी कापड खरेदी करून पडदे बनवेल. चंदाने अप्पूकडून सेंटीमीटर आणि पट्टीच्या उपयोगाबद्दल शिकून घेतले होते, म्हणून तिला पूर्ण विश्वास आहे की ती काकांना पडद्याचे माप सहजरित्या देऊ शकेल. ती लगेच जत्रेच्या मैदानावर आपली 15 सेंटीमीटरची पट्टी घेऊन पोहोचली. ज्या जागांवर पडदे लावायचे होते त्या जागांवर खांब रोवून ठेवलेले होते. चंदाने विचार केला की जर तिने या खांबांच्या मधील अंतर मोजले तर तिला पडद्याचे माप मिळेल. चंदाने खांबांच्या मधील अंतर पट्टीने मोजायला सुरुवात केली, पण चंदाची पट्टी खूप छोटी आहे. ती तिच्या पट्टीने खांबांमधील अंतर मोजू शकत नाही. तेव्हा अप्पू तिथून जात होता. त्याने चंदाला चिंतेत पाहून विचारले की ती त्या छोट्याशा पट्टीला घेऊन काय मोजत आहे. चंदाने त्याला सांगितले की ती खांबांमधील अंतर मोजण्याचा प्रयत्न करत आहे. हे ऐकून अप्पू जोर जोरात हसू लागला. जेव्हा चंदाने त्याला विचारले की तो का हसत आहे तेव्हा अप्पूने तिला सांगितले की ती फक्त छोट्या वस्तूंची लांबी जसे पेन, वही इत्यादीला पट्टीच्या मदतीने सेंटीमीटरमध्ये मोजू शकते, पण मोठ्या वस्तूंची लांबी मोजण्यासाठी तिला मीटरचा उपयोग करावा लागेल. चंदाने लगेच अप्पूला विचारले, हे मीटर काय असते? तेव्हा अप्पूने तिला समजावले की 1 मीटर 100 सेंटीमीटरच्या बरोबर आहे. चंदाला आश्चर्य वाटले. तिने अप्पूला विचारले, इतकी मोठी पट्टी असते का? हो, मीटर मोजण्यासाठी पण 1 लांब पट्टी असते, पण जर आपल्याला कोणत्याही वस्तूची लांबी मीटरमध्ये मोजायची असेल तर आपण मोजण्याची टेप, मेजरिंग टेप वापरून हे जास्त सोप्या पद्धतीने करू शकतो. चंदा त्याला म्हणाली, मी कधी मोजण्याची टेप पाहिलेली नाहीये, तू मला दाखवू शकतोस का? तेव्हा अप्पू तिला म्हणाला की आता त्याच्याकडे ती नाहीये, पण जर ती त्याला दुसऱ्या दिवशी काकांच्या दुकानावर भेटली तर तो काकांकडून मोजण्याची टेप घेऊन तिला दाखवू शकतो. चंदा हो म्हणाली. दोघांनी दुसऱ्या दिवशी काकांच्या दुकानावर भेटायचे ठरवले आणि दोघेही आपापल्या घरी निघून गेले. मुलांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण मीटर काय आहे आणि मीटरचा उपयोग का करायचा ह्याबद्दल शिकलो. पुढील व्हिडिओमध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणांमधून मीटरचा उपयोग कसा करू शकतात ह्याबद्दल जाणून घेऊया.